नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी डूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, उद्या दिनांक आहे 6 ऑगस्ट, तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज। तर उद्या आपल्याला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आपला जे आहे पावसाचा जोर थोडा कमी झालेला आहे, परंतु काही भागामध्ये आपला जे आहे अधूनमधून जे आपला हलका रिमझिम पाऊस पडत आहे। आणि आज जे आहे आज दिनांक आहे 5 ऑगस्ट, आणि आता जे आहे रात्रीचे 8 वाजलेले आहेत, आणि आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपला हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे। कोणत्याही भागामध्ये आपला पावसाची शक्यता राहणार नाही, फक्त जे आहे मुंबई आणि रत्नागिरी दापोली या भागामध्येच आपला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस पडू शकतो। तर आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज। तर उद्या सकाळच्या दरम्यान आपल्या जे आहे राज्यातील वातावरण जे आपलं मराठवाड्यामध्ये जे आपल्या संपूर्ण मराठवाडा तसे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या सर्व भागामध्ये जे आपला सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आपला शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे। व दुपारनंतर राज्यामध्ये जे आपला दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यानमध्ये काही जिल्ह्यामध्ये आपल्याला काही भागामध्ये मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे तसेच काही भागामध्ये आपला भाग बदलत जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। फार काही मोठ्या पावसाची शक्यता कोणत्याही भागामध्ये आपल्या उद्याच्याला राहणार नाही, त्यामुळे जे आपल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे करू शकतात तसे फवारणी वगैरे जे आहे शेतकरी जे आपल्या शेत करू शकतात, कारण की उद्या जे आहे राज्यामध्ये सकाळच्या दरम्यान जे आपल्या सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आपलं सूर्यदर्शन होणार आहे पावसाची शक्यता आपल्याला राहणार नाही कोणत्याही जिल्ह्यामध्ये। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपल्या उद्या दुपारपर्यंत जे आपलं हवामान पूर्णपणे कोरडे राहील, आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यामध्ये थोड्याफार भागामध्ये म्हणजे काही भागामध्ये आपलं जे आहे फक्त हलका ते रिमझिम पाऊस आपला भाग बदलत जे आहे पाहायला मिळेल। फार काही मोठ्या पावसाची शक्यता आपल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला उद्याच्याला राहणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आता राज्यामध्ये पावसाचा जोर जे आपल्याला या ठिकाणी कमी कमी होत चाललेला आहे, आणि उद्या जे आहे सायंकाळच्या दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्या जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान जे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपलं हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील, म्हणजे शेतकरी मित्रांनो सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यामध्ये सूर्यदर्शन होईल म्हणजे हवामान जे आहे कोरडे राहणार आहे। व दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपल्याला काही भागामध्ये भाग बदलत रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल, आणि रात्रीच्या दरम्यान पुन्हा एकदा हवामान जे आहे कोरडे राहील उद्या 6 ऑगस्टला। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामधला आता जे आहे आपल्याला पावसाचा जोर कमी कमी झालेला आहे, आणि आपला जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये 7 तारखेलासुद्धा जे आहे पावसाची शक्यता कमीच राहणार आहे। 8 तारखेलासुद्धा राज्यामध्ये पावसाची शक्यता कमी राहील, म्हणजे आता इथून पुढे जे आपल्या शेतकरी मित्रांनो आपल्या राज्यामध्ये जवळजवळ पुढील आठवडाभर जे आपल्याला शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता कोणत्याही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही, त्यामुळे जे आहे शेतकरी आपल्या शेतीची कामे करू शकतात। तर कोणत्याही भागामध्ये आपला चांगला म्हणजे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही। आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्याला 8 तारखेपर्यंत रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल, आणि 8 तारखेच्या नंतर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पावसाचा जोर पूर्णपणे जे आहे कमी होणार आहे। राज्यामध्ये जे आहे पुन्हा एकदा जे आहे हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील, फक्त जे आहे 8 तारखेपर्यंत आपल्याला जे आहे राज्यामध्ये हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, या आठवड्यामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे पावसाचा जोर खूपच कमी राहणार आहे, त्यामुळे जे आपले शेतकरी आपल्या शेतीची कामे करू शकतात। आणि या ऑगस्ट महिन्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो या ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा शक्यता जे आहे कमीच राहील, आणि फक्त हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। कोणत्याही भागामध्ये आता जे आहे मोठ्या पावसाची शक्यता राहणार नाही। तर शेतकरी मित्रांनो जे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 5 ऑगस्ट, आणि आज 5 ऑगस्टला जे आपल्या राज्यातील फक्त जे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल, आणि तसेच जे आहे दापोली, मुंबई आणि पालघर आणि नाशिक या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला आज रात्री दरम्यान पाहायला मिळेल। तसेच रत्नागिरी या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळू शकतो। आणि जे आहे संपूर्ण इतर जिल्ह्यामध्ये जे आपलं हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील। तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, सकाळच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये जे आपलं हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील, सूर्यदर्शन होईल, फक्त जे आहे
नाशिक, पालघर, मुंबई आणि पुणे आणि रत्नागिरी, दापोली, कोल्हापूर, सातारा या भागामध्ये फक्त आपल्याला ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळेल सकाळच्या दरम्यान आणि पावसाची शक्यतो राहणार नाही. तसेच जे आहे दुपारनंतर फक्त आपल्याला जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे भाग बदलत जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे या गावामध्ये पडेल तर दुसऱ्या गावामध्ये पडणार नाही असं जे आहे आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला राहणार आहे. तसेच जे आहे कोकण भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनोसुद्धा कोकण भागामध्ये सातारा, सांगली, कराड तसेच रत्नागिरी, कोल्हापूर, गोळेगाव, चिपळूण तर या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि काही भाग फक्त जे आहे काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण राहील. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यातील सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे करमाळा, बार्शी, इंदापूर, तुळजापूर, जामखेड, बीड, केज, पेठ तसेच जे आहे सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर आणि जत या भागामध्ये आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल उद्या सायंकाळच्या दरम्यान. तसेच जे आहे अहमदनगर, पैठण आणि जालना, छत्रपती संभाजीनगर, लोणार, चिखली, सिल्लोड आणि जितूर, वाशिम, अकोला, खामगाव आणि जे आहे या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहील आणि काही भागामध्ये आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर उद्याच्याला जे आहे कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे मुसळधार पावसाची शक्यता कोणत्याही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आहे पुन्हा एकदा राज्यामध्ये फक्त जे आहे सायंकाळच्या दरम्यानच आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा आपल्या राज्यामध्ये रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील आणि फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची फवारणी वगैरे राहिली आहे त्या शेतकऱ्यांनी आपली फवारणी वगैरे उद्याच्याला करू शकतात कारण की राज्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो फार काही मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला कोणत्याही भागामध्ये राहणार नाही. त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनी आपल्या शेतीची कामे शेतकरी करू शकतात. तसेच जे आहे राज्यामध्ये फक्त जे आहे अजून 2 दिवस फक्त जे आहे आपल्या हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो 9, 10, 11, 14 ऑगस्टपर्यंत जे आहे राज्यामध्ये कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही. फक्त हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला राहणार आहे. त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनी शेतकरी आपले शेतीचे कामे जे आहे करून घ्यावे. आणि तर असेच हवामानात जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका. तर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामधील जर अंदाज जाणून घ्यायचा असेल तर या ठिकाणी खाली कमेंट करून नक्की सांगा कोणत्या भागामधला तुम्हाला अंदाज या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे. वर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये जे आहे पाऊस पडला का खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच हवामानात जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका. धन्यवाद.